भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या ताफ्यामध्ये आता नवीन रॉकेट प्रक्षेपक दाखल होणार आहे. लहान उपग्रहांचं प्रक्षेपण करणारे बेबी रॉकेट आज अंतराळामध्ये झेपावणार आहे. SSLVच्या मदतीनं EOS-02 आणि आझादी सॅटचं प्रक्षेपण केलं जाणार आहे. सकाळी 9:18 श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून बेबी रॉकेटचं उड्डाण होणार आहे. 500 किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाचे उपग्रह अवकाशामध्ये प्रक्षेपित करण्यासाठी या प्रक्षेपकाचा वापर केला जाणार आहे. इस्रोच्या नव्या रॉकेटची उंची 34 मीटर, व्यास 2 मीटर आणि वजन 120 टन इतकं आहे. 10 ते 500 किलो वजनाच्या उपग्रहांना जमिनीपासून 500 किलोमीटर उंचीवरच्या कक्षेत पाठवण्याची क्षमता SSLV रॉकेटकडे आहे. फक्त 1 आठवड्याच्या कालावधीत कमी मनुष्यबळाच्या सहाय्यानं या रॉकेटची जोडणी शक्य आहे. त्यामुळे रॉकेटच्या उड्डाणाचा खर्चही कमी होणार असून कमी वजनाच्या उपग्रहांसाठी जगभरातल्या कंपन्यांना प्रक्षेपणासाठी स्वस्त पर्याय उपलब्ध होणार आहे. आणि थेट इस्रो सेंटरवरून मयुरेश प्रभुणे सध्या आपल्यासोबत आहेत. मयुरेश सर, गुड मॉर्निंग, स्वागत आहे आपल्या एबीपी माणसामध्ये. सर, सगळ्यात महत्वाचा प्रश्न की हा जो शोध आहे, हे जे नवं तंत्रज्ञान आहे जे भारतामध्ये निर्माण झाले, किती मोठी उपलब्धी आहे अवकाश संशोधन क्षेत्रासाठी? खरं तर आपण असं म्हणू शकतो की या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आधीपासूनच होत्या. म्हणजे हे रॉकेट खूप कमी वेळामध्ये 2016 त्याची संकल्पना मांडण्यात आली आणि 2018 2020 या काळामध्ये हे रॉकेट तयार पण झालं. अत्यंत कमी कालावधीमध्ये तयार झालं आणि याचं कारण असं आहे की या हे 3 टप्प्यांचं रॉकेट आहे आणि त्याच्यामध्ये घन इंधन वापरण्यात आले. तर हे सगळं तयारच होतं, PSLV निमित्ताने हे सगळं तयार करून ठेवण्यात आलेलंच होतं. आणि फक्त नेहमी असा प्रश्न यायचा की ज्यावेळेस हलक्या वजनाचे उपग्रह आपल्याला अवकाशात पाठवायचे असतात तेव्हा कुठल्या तरी एका जड वजनाच्या उपग्रहाच्या सोबत उरलेल्या जागेमध्ये हे हलक्या वजनाचे उपग्रह बसून मग पाठवण्यात यायचे आणि त्यामुळे मग याचे उड्डाण मागे पडायचे जोपर्यंत मोठं उड्डाण येणार नाही तोपर्यंत. आणि जगभरामध्ये आता या लहान उपग्रहांचं मार्केट खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार होत आहे. मग अगदी 10-15 किलो वजनाचे उपग्रह काही लहान लहान कंपन्या असतात किंवा काही विद्यापीठं असतात तर यांना सुद्धा ते अवकाशामध्ये पाठवायचे असतात. तर यांना टार्गेट करून आपण हे नवीन म्हणजे सोनी हे नवीन रॉकेट तयार केले. स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल नावामधूनच आपल्याला कळतंय की हे हा लघु उपग्रह प्रक्षेप आहे आणि साधारणतः 500 किलो वजनापर्यंतचा तो भार उचलू शकतो आणि 500 किलोमीटरवर उंचावर नेऊ शकतो. खूप कमी कालावधीमध्ये तयार झालेलं हे रॉकेट म्हणता येऊ शकेल आणि अगदी आठवड्याभराच्या कालावधीमध्ये मोजून 10 लोक या रॉकेटची जोडणी करू शकतात, त्याचं वैशिष्ट्य आहे. सर, आज या रॉकेटच्या माध्यमातून 2 उपग्रह प्रक्षेपित केले जाणार आहेत, त्याचं वेळापत्रक नेमकं कसं असेल? EOS-02 अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट 02 आणि आझादी सॅट असे 2 उपग्रह आहेत. 145 किलो आणि 8 किलो अशा 2 वजनांचे हे उपग्रह. पहिलं कारण हा प्रायोगिक उड्डाण आहे त्यामुळे कमी वजनाचे उपग्रह आता अवकाशात पाठवण्यात येत आहेत. 9:18 याचं श्रीहरिकोटावरून त्याच्या पहिल्या लॉन्च पॅडवरून प्रक्षेपण होईल आणि पुढील 13 मिनिटांमध्ये हे दोन्ही उपग्रह साधारणतः 356 किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचवण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे 9:18 नंतर पुढच्या 15 मिनिटातच आपल्याला हे प्रायोगिक उड्डाण यशस्वी झालंय की नाही हे लगेच समजू शकेल. सर, हे जे नवीन रॉकेट निर्माण करण्यात आलेलं आहे त्याची रचना नेमकी कशी आहे? याच्यामध्ये खरं तर खूपच सोपी रचना आहे. आपण जर इतर रॉकेट्स बघितले तर त्याला बूस्टर्स लावलेले असतात, म्हणजे पहिला धक्का द्यावा लागतो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामधून बाहेर पडण्यासाठी. तर खालच्या बाजूला एक छोटी छोटी रॉकेट सारखे रचना केलेली असते, तसं याला काहीच नाही. हे साधं 3 टप्पे एकावर एक जोडलेले असे 3 स्तर आहेत आणि या तिन्हीमध्ये घन इंधन आहे. त्यामुळे जनरली काय होतं की द्रव इंधन जर असेल तर रॉकेटच्या उड्डाणाच्या आधी ते द्रव इंधन काही मिनिटं आधी भरावं लागतं सुरक्षेच्या दृष्टीने आणि मग त्यानंतर पाठवायला लागेल. ते घन इंधनाचे जे साचे तयार असतात म्हणजे ठोकळे एक प्रकारे आपण म्हणू शकतो हे तयारच असतात आणि अनेक वर्ष त्याला सुरक्षित आपल्याला काही महिने तरी ठेवता येऊ शकतं. जेव्हा तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही एकमेकांना ते जोडून रॉकेट काही तासांमध्ये तयार करू शकता. तर त्याप्रमाणे 3 टप्पे जोडले की त्याच्या वरच्या भागामध्ये सॅटेलाइटची आपल्याला रचना करता येऊ शकते. जवळपास 10-15 सॅटेलाइट पण आपल्याला पाठवता येऊ शकतात, अगदी 1-1, 2-2 किलो वजनाचे. तर असं कॉम्बिनेशन त्यांनी तयार केलेलं आहे आणि सगळ्यात वरच्या टप्प्यामध्ये ज्यांना ज्यावेळेस त्याला सॅटेलाइटला आपल्याला अवकाशामध्ये पाठवायचंय तर त्याला फक्त त्याची गती कमी जास्त करण्यासाठी तिथं थोडस द्रव इंधन वापरण्यात येत आहे. पण सोपी रचना असल्यामुळे खूप कमी कालावधीमध्ये याची जोडली शक्य, म्हणजे अगदीच त्याचा काउंटडाऊन सुद्धा इतर रॉकेटचं आपण बघितलं म्हणजे जे तयारीसाठी लागणारी जो वेळ असतो
हा 24 तासांपासून 36 तासांपर्यंत असतो. या रॉकेटच्या साठी रात्री 2:30 काउंटडाऊन सुरू आहे, सकाळी 9 याचं लॉन्च पण होत आहे. महेश प्रभुणे सर, आभार आपले, आपण या सगळ्या संदर्भात आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.